नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2023 ऑगस्ट ची ही जाहिरात आहे, कृषी सेवक भरतीची जाहिरात आहे, गट क ची जाहिरात आहे. आणि आपल्याला माहिती आहे की गट क जाहिरातीमध्ये माजी सैनिकांना 15% आरक्षण देण्यात आलेलं आहे. या संदर्भातले पुष्कळसे जी आर आहे, काही जी आर मी तुम्हाला दाखवतो किंवा काही जी आर आता पाठीमागचे मिळतच नाहीये. सो 15% आरक्षण असताना आणि या माजी सैनिकांबाबत त्या जी आरच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की त्या वर्षी त्या पदांसाठी जर माजी सैनिक मिळाले नाही तर ती पदं कशातनं भरली जावी, ती पदं रिक्त ठेवावी, कुणातून भरली जावी किंवा पुढे वर्ग करावी, या संदर्भात पण सांगितलेलं आहे जी आरनुसार. पण आत्ता या रिसेंटली एका वर्षात ज्या घडामोडी घडल्या, ज्या परीक्षा घेतल्या गेल्या, ज्या पदभरती राबवल्या गेल्या, त्यामध्ये या नियमाला डावललं की काय, या नियमानुसार माजी सैनिकांना न्याय मिळाला का, योग्य पद्धतीने पदभरती झाली का, या संदर्भात मी थोडक्यात पुढच्या 5 मिनिटात तुम्हाला एक्सप्लेन करतो. तुमचं काही मत असेल तर कमेंटमध्ये नक्की मांडा. मी जे सांगतोय तुम्हाला जी आरनुसार सांगतोय, मी जे सांगतोय तुम्हाला त्या पदभरतीच्या नियमाबद्दल बोलतोय तुम्हाला. मी माझं मनाचं अजिबात बोलत नाही. काही विद्यार्थी विनाकारण संभ्रम करतात, सर विनाकारण तुम्ही असं काही सांगतात, असं काही व्हिडिओ घेतात. मी अजिबात बोलत नाही विनाकारण, विथ प्रूफ तुम्हाला देतोय. आणि व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना या व्हिडिओची गरज आहे. आता ह्या व्हिडिओचा थंबनेल तर तुम्ही बघितला असेल वरती काय लिहिलं आहे, त्यानुसार तुम्हाला गरजेचं वाटत असेल नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या कामाचा नसेल तर नाही बघितला तरी चालेल, पण कमेंट मात्र ज्यांना बघितल्यानंतर वाटतंय की हे बरोबर आहे किंवा याच्याबद्दल काय वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की कळवा. चला, ही जी पदभरती होती 244 पदे रिक्तच ठेवा असं कोण म्हणतंय, कृषी सेवक पदांबाबत मॅटचा राज्य सरकारला आदेश. म्हणजे हे विद्यार्थी जे माजी सैनिक आहे हे मॅटमध्ये गेले होते आणि मॅटचा हा निकाल आला आहे. तुम्हाला माहिती असेल ऑगस्ट 2023 ची जाहिरात आहे, अजूनपर्यंत या जाहिरातीच्या अंती हा निकाल लागलेला नाही आहे. सो अजूनपर्यंत हे उमेदवार सो इथे लक्षात एक घ्या की पदभरतीची रखडलेली ही प्रोसेस या कारणामुळे, म्हणजे जे जी आर काढले जातात, जे नियम पदभरतीचे आहे, सेवा नियम आहे, हे सगळे जर तुम्ही डावलून जर तुमच्या पद्धतीने पदभरती केली तर साहजिक विद्यार्थी कोर्टात जातील आणि कोर्टात गेले की ही पदभरती रखडली जाते, प्रोसेसमध्ये जाते. आणि अनेक वर्षानुवर्ष हे ज्या विद्यार्थ्यांना खरं म्हणजे जॉबची गरज आहे आणि सरकारला सुद्धा ते डिपार्टमेंट चालवण्यासाठी कर्मचाऱ्यांची गरज आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर खूप मोठा नुकसान दोघांचंही होत आहे. सो माझ्या माहितीप्रमाणे ह्या सगळं होऊ नये भविष्यात, यासाठी सरकारने संबंधित डिपार्टमेंटने संबंधित प्रशासनाने काळजी घ्यावी म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्या समोर घेतलेला आहे. बघा हे हेडिंग आहे, हेडिंगमध्ये काय म्हटलं त्याने थोडक्यात बघूया. याच्यामध्ये मी काय तुम्हाला सांगतोय की कृषी सेवक भरतीबाबत काय हे प्रकरण आहे, इतर परीक्षांबाबत काय निर्णय होणार, मग इथून पाठीमागे ज्या पदभरती झाल्या त्यामध्ये पण असंच घडलं असेल आणि याचा जर आधार घेतला, मॅटचा या निर्णयाचा आधार जर घेतला, बाकीच्या एक्झाम मध्ये पण काय निर्णय होऊ शकतो, माजी सैनिक न मिळाल्यास जागा सर्वसाधारणमध्ये वर्ग होणार का, होणार तर कशा होणार, कधी होणार, त्याच वर्षी होणार का, पुढे जाणार का, आणि जी आर काय सांगतात, हे सगळं मी तुम्हाला 1-to-1 दाखवतोय. बघा या पेपरचं कटिंग आहे, मटाचं कटिंग आहे, त्यात सांगितलंय भरती प्रक्रियेत माजी सैनिकांना 265 जागा राखीव होत्या. कृषी सेवकाची भरती प्रक्रिया त्यामध्ये 15% जर हिशोब केला तर 265 जागा माजी सैनिकांना राखीव होत्या. त्यामध्ये लेखी परीक्षेनंतर फक्त 21 माजी सैनिकांचीच निवड झाली का, कारण 45% निकष होता, 45%. आता माजी सैनिक तुम्ही जर विचार केला तर हे माजी सैनिक आपल्या भारत देशासाठी, तुमच्या आमच्यासाठी हे सीमेवर लढत असतात, कित्येक वर्ष 20-25 वर्ष सेवा करून देतात आणि मग त्यांना हा अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास करून परत एक्झाम द्यायची म्हटलं तर ते अवघडच आहे. तुम्हाला माहिती आहे अकॅडमिक इयरला 35% पासिंग होतं, 35% पासिंग, इथे 50% निकष लावला. आता माजी सैनिक हा जो मोठा वर्ग आहे, यांना खरं म्हणजे स्वतंत्र सैनिक आहे, माजी सैनिक आहे, ह्या भारतासाठी हे लढत असतात, त्यांच्यावरती हा थोडक्यात मी माझ्या पद्धतीने माझं पर्सनल मत सांगतो, हा अन्याय आहे. त्यांना हे माजी सैनिकांना 50% आरक्षण किंवा खेळाडूंना 50% आरक्षण नाही द्यायला पाहिजे. खेळाडू सुद्धा संबंधित राज्यासाठी, देशासाठी किंवा संबंधित जिल्ह्यासाठी काम करत असतात, त्यांचं नाव उंचावणं यासाठी खेळामध्ये प्रावीण्य मिळवतात, खेळासाठी मेहनत घेतात, त्यांना सुद्धा सूट द्यायला पाहिजे असं मला वाटतं. पण बघूया पुढे काय होतं, हे माझं पर्सनल ओपिनियन आहे, तुमचं मत तुम्ही मांडू शकता, तुम्ही स्वतंत्र आहात. लक्षात घ्या, मॅटच्या आदेशामुळे अर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. बघा ह्या माजी सैनिक मॅटमध्ये गेले होते, त्यात काय सांगितलं, नेमकं प्रकरण काय आहे. बघा कृषी विभागाच्या 11 ऑगस्ट 2023 ची जाहिरात आहे, खुल्या प्रवर्गाचं आरक्षण प्रवर्गातील उमेदवारांमधून कृषी सेवकांची भरती प्रक्रिया सुरू आहे. याच समांतर आरक्षणाप्रमाणे माजी सैनिकांना 15% म्हणजे
एकूण 265 जागा देणं गरजेचं होतं. ही जी भरती प्रक्रिया होती कुठे कुठे होती बघा, विभाग ठाणे, पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, लातूर, नांदेड, भंडारा, गोंदिया, उस्मानाबाद यांच्यासह अनेक जिल्ह्यातून ह्या केंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात आली होती. 85% किमान गुण पाडणं हे निकष याला होते. त्याच विद्यार्थ्याचा मेरिटसाठी विचार केला जाणार होता, पण 21 माजी सैनिक मिळाले आणि ते सिलेक्ट झाले. 244 पद रिक्त राहिले. आता रिक्त पदांचं काय करायचं, तर पुढे त्यांनी काय सांगितलं बघा, पुढे या सरकारने म्हणजे मॅटने काय आदेश दिला बघा, या गटकमध्ये रिक्त 244 पदे तुर्तास रिक्तच ठेवण्याचा त्यांनी निर्णय दिलाय. कुणी? मॅटने निर्णय दिलाय, मॅटने सरकारला दिलाय. लेखी परीक्षेतील किमान 85% गुणांच्या अटीमुळे निवड न झालेल्या अनेक स्पर्धक माजी सैनिकांना मोठा दिलासा मिळाला. माजी सैनिक असल्याने आता बघा, हा मुद्दा नीट लक्षात घ्या काय सांगितलंय, हे तुम्हाला जर पडत असेल मला कमेंटमध्ये तुम्ही पण कळवा बरोबर. माजी सैनिक असल्याने आम्ही वंचित घटकात मोडतो, या घटकाकरिता 85% किमान गुणांची अट लागू होत नाही. खुद्द UPSC व MPSC परीक्षांमध्येही माजी सैनिकांच्या बाबतीत अशी सूट जात असताना राज्याच्या कृषी विभागाने अशी अट घालून आमच्या हक्काचे उल्लंघन केलेले आहे. MPSC ला आता गटकच्या जाहिराती बघा, तुम्ही बघत असाल, त्यामुळे सुद्धा आता 85% अट नाही, त्यांची अट आहे. पण काय अटे पुढे त्यांनी सांगितलं ते पण तुम्हाला सांगतो. याबाबत मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांना निवेदन देऊनही दिलासा मिळाला नसताने मॅटमध्ये धाव घ्यावी लागली अशी निदर्शन आणस PM घाडगे यांच्यासह अनेकांनी ॲडव्होकेट आशिष गायकवाड यांच्या मार्फत अर्ज केला. आमचेच बंधू आहेत आशिष गायकवाड यांनी अर्ज केला होता. आता बघा, हे पण मुद्दा नीट लक्षात घ्या, सैनिक हे सीमेवर व देशाच्या रक्षणासाठी काम करत असतात. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं, पुढे त्यांच्याकडून इतर सर्वसामान्य उमेदवारांप्रमाणे लेखी परीक्षा दिली जाईल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. म्हणूनच UPSC व MPSC परीक्षांमध्ये त्यांना सवलत दिली जाते. MPSC नियमांमध्ये किमान टक्क्यांची अट 90, तर काय अट आहे तिथे, अट काय 35% पर्सेंटाईल गुणांची तरतूद आहे. आता पर्सेंटाईल काय सांगायची गरज, याच्यावर सेपरेट व्हिडिओ मी घेतलेला आहे. पर्सेंटाईल म्हणजे काय, त्या एक्झाम मध्ये जो टॉपर आहे त्याच्या 35% मार्क पाडायचे, ही पर्सेंटाईल पद्धत आहे. असा युक्तिवाद गायकवाड यांनी मॅटच्या अध्यक्ष न्यायमूर्ती मृदुला भाटकर व सदस्य देवाशी चक्रवर्ती यांच्यासमोर मांडला. 85% शिथिल केल्यास माजी सैनिकांसाठी राखीव असलेल्या 200 जागा अन्य गटांसाठी वर्ग होतील. आता कुठे वर्ग होतात हे पण नीट लक्षात घ्या, होतील, आणि संधीचा त्यांचा हक्क डावलला जाईल. साहजिकच त्या पदांमध्ये जर माजी सैनिकांना आरक्षण द्यायचं आणि त्यांना पदं द्यायचीच आहे, तर जर ती वर्ग गेली तर साहजिकच त्यांच्यावरती अन्याय होईल. त्यामध्ये तुम्हाला 15% माजी सैनिक घेणंच आहे. मग तुम्ही परत रिपीट करा, परत एक्झाम घ्या, किंवा वेगवेगळे पर्याय तुमच्याकडे असू शकतात, पण तुम्ही डायरेक्टली काय करताय की ते डायरेक्ट सर्वसाधारण म्हणून भरून घेतात जागा, हे चुकीचं होतं आहे, त्यांच्यावर अन्याय होतोय असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर या अर्जदार सैनिकांची निवेदने सरकारच्या विचाराधीन आहेत असे सांगत मुदत देण्याची विनंती मुख्य सरकारी वकील स्वाती मंचेकर यांनी केली. म्हणजे ह्या अर्जाचा विचार आम्ही करतोय असं सरकारी वकिलांनी सांगून न्यायालयाकडून विचार करण्यासाठी वेळ घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर खंडपीठाने पुढील सुनावणी 3 ऑक्टोबरला ठेवून तोपर्यंत 200 पद रिक्तच ठेवण्याचे निर्देश सरकारला दिलेले आहेत. 3 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे परत तुमची सुनावणी होणार आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे सरकार माजी सैनिकांसाठी. यात हे GR बघा, किती GR, 3 जुलै 1990 GR आहे, 8 जून 93 आहे, 3 जून 16 आहे, 16 एप्रिल 81 आहे, 28 मे 92 जे सगळे GR आहे. आता हे सगळे GR काय सांगतात, हे पूर्ण GR मी तुम्हाला सांगत बसत नाही. ह्या GR च्या आधार हे GR कुठले, MPSC ने दिलेले. बघा MPSC तुम्ही सर्वसाधारण गुणपत्रक बघितला, सर्वसाधारण नियमावली तुम्ही जर बघितली तर त्यामध्ये MPSC ने टाकलेले हे काय आहे, GR आहे. आता हे MPSC टाकले म्हणजे काय, MPSC लागू आहे का, GR हे सगळ्या महाराष्ट्रातील पदभरती प्रोसेसला लागू असणार आहे. ते काय ठराविक डिपार्टमेंटला ठराविक साठी लागू नाही, सगळ्यांनाच लागू आहे. मग यात काय सांगितलंय, MPSC ने मेन्शन केलं, बघा हे GR मी चेक केले पाठीमागच्या वर्षातले 90, 93, 81 आता माहिती उपलब्ध नाही आहे, GR मिळतच नाही आहे शासनाच्या पोर्टलवरती. मग या GR चा उल्लेख MPSC ने काय सांगितलं बघा, माजी सैनिकांसाठीचं आरक्षण त्यांनी सांगितलं 3.5.7 या मुद्द्यावरती तुम्ही जाऊन बघू शकता, विथ प्रूफ मी तुम्हाला दाखवतोय. त्यात काय सांगितलं त्यांनी, माजी सैनिकांना गट कला 15% समांतर आरक्षण लागू आहे, बरोबर लागू आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता गट ड ते भरती करत नाही म्हणून गट डबल सांगितलं नाही, पण गट क मध्ये 15% आरक्षण लागू आहे. आता यामध्ये त्यांनी काय सांगितलं, याच मुद्द्यामध्ये बघा तुम्ही आलात खाली 3.5.7.3 यामध्ये चौथ्या नंबरचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. या मुद्द्यात काय सांगितलंय, माजी सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या पदावर शिफारशीसाठी पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास. आता उपलब्ध उमेदवार नाही झालाय मग काय करायचं, जसं की आत्ता बघितलं आपण उमेदवार उपलब्ध नाही झालाय मग 200 जागा रिक्त ठेवायच्या काय करायचं, त्यांनी काय सांगितलं नीट लक्षात घ्या, GR च्या आधारे
त्यांनी मांडले बरं का एमपीएससीने, मग जी आर मध्ये ते सांगितलेलं काय सांगितलं, त्यांच्यासाठी आरक्षित असलेली पदे पुढील भरती वर्षात समाविष्ट करण्यात येतील. म्हणजे काय, ती तशीच ठेवायची, पुढच्या वर्षी ती वर्ग करण्यात येईल असं त्यांचं म्हणणं आहे. पुढील भरती वर्षातही पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदे संबंधित प्रवर्गातील गुणवत्ता क्रमानुसार अर्हता प्राप्त उमेदवारांमधून भरण्यात येतील. हा मग या वर्षी फॉर एक्झाम्पल या वर्षी जाहिरात आहे 2023 ची जाहिरात आहे, यामध्ये माजी सैनिक जे होते माजी सैनिकांना जागा नाही मिळाल्या, तर मग ते काय करा 2024 ची जी काय जाहिरात पुढची जाहिरात जी काही पुढील वर्षात जी पण 24 येईल 25 येईल ती जाहिरात असेल त्यामध्ये परत यांना काय करा वर्ग करा. आणि इथे जर नाही भेटले तर मग कुटुंबाला तुम्ही त्या त्या प्रवर्गाच्या जनरलमधून त्यांची भरती करून घ्या असं हा जी आर सांगतो. आता या जी आरला मान्य किती पदभरतीमध्ये केलंय तुम्ही, कुठे डावललं गेले तुम्ही, विदा म्हणजे डिपार्टमेंटची परमिशन घ्यायची आणि भरून टाकायचं की पद योग्य आहे, 15% जागा माई सैनिकांना आहे सणा द्यायलाच पाहिजे. दुसरं जो निकष 45% याच्यावरती विचार करायला हवा, ह्या निकषामुळे आता रिसेंटली जी जाहिरात ऍड निकाल लागलेत ना, त्या निकालामध्ये माजी सैनिकांसह प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दिव्यांग अनाथ मिळालंच नाही. काय मिळालं नाही, कारण 45% अट टाकून ठेवली. 45% अट टाकल्यामुळे बऱ्याचशा जागा रिक्तच राहणार आहे. ही अट कशासाठी टाकताय तुम्ही, खेळाडू माजी सैनिक यांना नाही, यांना दोघांना जर नाही टाकायला पाहिजे, बाकीच्यांचं ठीक आहे त्याच्याबद्दल पण विचार करा तुम्ही, कारण जागा रिक्त राहता कामा नये. 45% आत मुलं भरपूर आहेत, म्हणजे प्रकल्पग्रस्त पण आहे, भूकंपग्रस्त पण आहे, दिव्यांग पण आहे, माजी सैनिक पण आहे, खेळाडू पण आहे, ह्या जागा भरायच्या नाही का? मग तुम्ही काय करता, सर्वसाधारण जागा भरून टाकतात. मग तुम्हाला माहिती आहे आडमध्ये जर 15% सैनिक पाहिजेच आहे, माजी सैनिक तर पाहिजेच ना, खेळाडू जर त्यांना एवढे टक्के पाहिजे तेवढे टक्के पाहिजेच ना, ते का भरले जात नाही याच्यावरती विचार करून, आम्हाला जास्त माहिती नाही पण याच्यावरती नक्की प्रॉपर सोल्युशन काढलं पाहिजे, त्यानुसारच जागा भरती पाहिजे. मग नाहीतर आपल्या त्या प्रवर्गातनं त्या त्या समांतर आरक्षणातून विद्यार्थ्यांवरती अन्याय होऊ शकतो. आणि ही प्रोसेस मग परत कोर्टात जाणं, परत ह्या प्रोसेस चालणं, वर्षानुवर्ष रखडणं हे चालूच राहणार आहे. सो माझंही मलाही असं वाटतं की ज्या ज्या निवड ज्या ज्या डिपार्टमेंट आहे जे ह्या एक्झाम घेत असतं, ह्या एक्झामबाबतचे निकष त्यांनी नीट ठरवून त्या त्या पद्धतीने ह्या प्रोसेस राबाव्यात, नाही तर प्रत्येक एक्झामला कोर्टात जाणार विद्यार्थी, प्रत्येक एक्झाम अशीच रखडली जाणार असं होऊ नये. त्याच्यावर इतर विद्यार्थ्यांना चांगल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होतं हे होऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. अजून काही शंका असेल तर मी तुम्हाला एक नंबर देतो आमच्या टीमचा, 88825617 ह्या टीमला कॉल करून तुम्ही अजून माहिती घेऊ शकता. जी आर पण आमच्याकडे अवेलेबल आहे, तुम्हाला काही पाहिजे तर आम्हाला सांगा, व्हॉट्सअपला मेसेज टाका. विशेषतः माझा व्हॉट्सअप नंबर आहे 94212744 या नंबरला तुम्ही टाका, तुम्हाला जी आर मी पाठवू शकतो. फक्त कॉल शक्यतो कधी उचलला जात नाही आणि विनाकारणचं प्रश्नांची उत्तरं पण मी शक्यतो देत नाही, मला माफ करा. काही असेल कमेंट नक्कीच टाका, आमच्यापर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजे इग्नाइट अकॅडमी. तुर्तास थांबतो, धन्यवाद.